आज आपण आलेलो आहे चटाले कोण हा किल्ला पाहण्यासाठी, जो नामशेष झालेला किल्ला आहे व तालुका जिल्हा पालघरच आहे हा, व अस्तित्वात नाहीच आहे हा। म्हणजे येथे आता एक शाळा आहे, शाळेच्या बाजूला इथे किल्ला होता पहिलं, पण आता नाही आहे। तर चला पाहून घेऊ हा किल्ला पूर्ण। हे चटाले कोटाचे आता आपण आलेलो आहे। या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचे अवशेष शिल्लक नाहीत अशी शाळा आहे, व या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय आहे। पूर्ण नामशेष झालेला हा किल्ला आहे असा हा या ठिकाणी किल्ला होता। बाजूला तलाव आहे, पाहू शकतो आपण। या चटाले गावातील चटाले कोट आहे हा, आपण या ठिकाणी पाहू शकतो असा हा कोट होता अस्तित्वात। परंतु या ठिकाणी आजमितीला कोणत्याही प्रकारचे अवशेष या कोटाचे शिल्लक नाहीत असा नामशेष झालेला किल्ला आज आपण पाहत आहे। या चटाले गावातील असा हा चटाले गावातील ग्रामपंचायत कार्यालय व समोर शाळा आहे, आणि ह्या भागात आपला हा चटाले कोट आहे। याच्या बाजूला आल्यानंतर आपणाला असा या ठिकाणी हा तलाव पाहायला भेटत आहे। असा हा परिसर या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे। चला पाहून झालेला आहे आपला एक नामशेष झालेला किल्ला आपण आज पाहिलेला आहे चटाले या गावातील। तर या गावाची सफर करताना आपणाला आता बघू अवशेष काही नाहीत, तरी पण आपण या ठिकाणी शोधण्याचा काही प्रयत्न करत आहे। चटाले कोटाच्या भागातले हे अवशेष आहेत पूर्ण आपण पाहिलेला आहे, पाहू शकतो असा हा परिसर या ठिकाणी कोट होता। जो ही शाळा आहे ग्रामपंचायतीची, या ठिकाणी पाहू शकतो असा आहे बोर्ड। समोरच्या बाजूस आपला हा ग्रामपंचायतीचा कार्यालयाचं ऑफिस। या भागातील आपण ज्यावेळेस किल्ल्यांची सफर करतो तर आपणाला छोटे मोठ्या गडी स्वरूपातच आपणाला जास्त पाहायला भेटत आहे। एकात्मिक बालविकास योजना अंगणवाडी चटाले असं हे। चला झाला पाहून आपला गड। कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाही येतील आहे दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आहे। व उसराणीचा जो कोट आहे तो बघण्यासाठी चाललेलो आहे। समुद्राच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक शिवमंदिर आहे। गावात आल्यानंतर खाडीच्या बाजूला असणारे शिवमंदिर अशी चौकशी करावी, व चौकशी केल्यानंतर गाडी आपली टू व्हीलर बऱ्यापैकी लांबपर्यंत येते, त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून अशा मार्गाने 1-2 मिनिटात आपण या खाडीच्या तोंडावर असणारा हा या ठिकाणी एक बुरुज आहे तो पाहण्यासाठी जातो आपण उसराणीचा उसराणी कोट। तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा हा कोट आहे। या ठिकाणी गावातून आपण 5 मिनिटात पोहोचून जातो। या ठिकाणी ताडोळाची झाडं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास भेटतात। समुद्राच्या खाडीच्या तोंडावर असणारा हा बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहावेस भेटणार आहे। चला पाहू आलो आहे आपण या ठिकाणी आपला हा कुठं आहे बुरुज। समोरच्या बाजूस तिथे आहे ते मंदिर, त्याच्या बाजूला आपला बुरुज आहे। परंतु या ठिकाणी आता पाणी आहे, त्यामुळे आपणाला
जाण्याचा मार्ग दुसरीकडून शोधावा लागणार आहे। मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत। वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणून तर अलिबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणून ओळखला जातो। उत्तर कोकणावर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या आरक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान मोठे कोट बांधले। यातील बहुतांशी कोटांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून थोडेफार अवशेष रूपात शिल्लक आहे, तर काही कोट पूर्णपणे नष्ट झाले आहेत। काळाच्या पडद्याआड गेलेला व केवळ कागदोपत्री आपले अस्तित्व दर्शवणारा असाच कोट म्हणजे चटाले कोट। चटाले कोट जेथे होता त्या चटाले गावास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे सपाळे रेल्वे स्थानक जवळचे ठिकाण असून या रेल्वे स्थानकापासून चटाले हे अंतर साधारण 8 किलोमीटर अंतरावर आहे। चटाले येथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची सोय आहे। काही वयोवृद्ध स्थानिक लोक वगळता या कोटाची कोणाला फारशी माहिती नाही। हे लोक देखील या कोटास माडी म्हणून ओळखतात। गावात असलेल्या या तलावाकाठी हा कोट अस्तित्वात होता। आज तो पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे व त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कार्यालय उभारण्यात आलेले आहे व प्राथमिक मराठी शाळा आहे। हीच काही ती ओळख आहे। या कोटाची पूर्णपणे पडझड झालेली असून केवळ चौतारा असल्याने हे ठिकाण कचेरी की कोट हे ठामपणे सांगता येत नाही। या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे ठाणे कचेरी असावे। स्थानिक वयोवृद्ध लोकांशी चर्चा केल्या असता हे ठिकाण धान्य स्वरूपातील कर जमा करण्याचे ठिकाण असल्याचे सांगतात। साधारणतः 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टिहाणीवजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक रसद पुरवणे हा होता। हे सगळे लहान आकाराचे कोट टिहाळणी बुरुज लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करून पोर्तुगीजांनी उत्तर कोकणावर बराच काळ राज्य केले। समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले। 1739 वसई मोहिमेदरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच। असा हा आपला चटाले कोट पाहून आपण आज आता या पुढचा जो कोट पाहणार आहे तो कोट म्हणजे विरातन बुद्रुक या गावी असणारा कोट पाहणार आहे व विरातन बुद्रुकचा कोट पाहून झाल्यानंतर आपण जलसाऱ्या गावातील कोट पाहणार आहे। असे आपण एक एक करत सर्व कोट या भागातील पाहणार आहे। त्याच्यामुळे आपण या आमच्या पालघर दौऱ्याच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते। तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल। पालघर तालुक्यामध्ये आपणाला कमीत कमी 35 किल्ले भुईकोट, गिरिदुर्ग किल्ले पाहण्यास भेटतात। या सर्वांची सफर आपण करावी हीच अपेक्षा ठेवून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र। चटाले कोटासोबत आपण याच्या अगोदर जवळच असणारे सरतोडी, पारगाव हेही कोटांची सिरीज करावी, तसेच जलसार, विरातन बुद्रुक, त्याच्यानंतर भवानगड, मथाने या गावीसुद्धा आपणाला कोट पाहण्यास भेटतात। मांडवी, मनोर असे भरपूर आहेत।